नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे आंब्याचे पेढे। यासाठी मी इथं जाड बुड्याचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा किलो एवढा खवा घेतलेला आहे आणि साधारण एक अर्धी वाटी एवढा मँगोचा पल्प आपण त्यात घालून घ्यायचा आणि हे असं आपल्याला परतत राहायचं आहे आणि तेही मंद आचीवर। खूप मोठा गॅस करायचा नाही, हे सगळं एकजीव छान झालं पाहिजे। त्यानंतर साधारण एक अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे पूर्ण सगळं एकत्र करायचं आहे छान आणि ढवळत राहायचं। या आधीसुद्धा मी बऱ्याचशा रेसिपीज केलेल्या आहेत। आपण मुगाच्या डाळीचा शिरा केलेला होता, त्यानंतर आपण साधे कंदी पेढे केलेले होते, त्यानंतर आपण गव्हाच्या पिठाचा शिरा केलेला होता। परवाच मी गुलाबजामुनची रेसिपी पण टाकली होती खव्याच्या, तर ते सुद्धा त्या रेसिपीजसुद्धा नक्की बघा। मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक्स देईनच। आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, कुठल्या कशी कन्सिस्टन्सी पाहिजे मी तुम्हाला दाखवते। एकदम मंद आचेवर हे ढवळत राहायचं आहे। तुम्ही कोणतंही काम करता करता पण हे करू शकता। आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही या सीझनमध्ये तर हे पेढे आरामात बनवू शकता। बाहेरच्यापेक्षा कधीही घरातलं मुलांना खायला देणं चांगलंच आहे आणि तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर पण करू शकता किंवा आपली जी ऑर्गॅनिक साखर मिळते ती पण तुम्ही यूज करू शकता। आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता। ॲक्च्युली ही रेसिपी आहे माझी मैत्रीण श्वेता हिची, अगदी मंद आचेवर परतत राहायचं आणि ह्याला घट्टपणा आला की थोडासा खवा हातामध्ये घ्यायचा आणि त्याची गोळी करून बघायची। जर त्याची अशी गोळी छान झाली तर समजायचं की मँगो पेढ्यासाठी आपला खवा तयार आहे। मग आपल्याला ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे। बघा, अशी गोळी झाली पाहिजे त्याची आणि गार झाल्यानंतर याचे गोल असे पेढे करायचे आहेत। गार झालेला आहे आणि मी याचे पेढे बनवून घेतलेले आहेत। हे बघा, तयार आहेत आपले खव्याचे मँगो पेढे।